से कि मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूँ, मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूँ, मुझको मजहब के तराजू में न तोला जाए, मैंने इंसान ही रहने की कसम खाई है, मुझको हिंदू या मुसलमान न बोला जाए। सन्माननीय व्यासपीठ, आजचा खरा तर एक अभिनव असा उपक्रम या भिवंडी शहरामध्ये राबवला जात आहे। सर्वांना भिवंडी शहरामधील सर्व समाजातील लोकांना एका चांगल्या कॉजसाठी एका चांगल्या कारणासाठी सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम खरं तर करणारे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख साहेब, त्यासोबतच आमचे सर्व सहकारी बाकी एफ डी ए डिपार्टमेंटचे अधिकारी सर्व मौलाना साहेब आणि उपस्थित सर्व तरुण, खरंतर आजचा हा जो कार्यक्रम आहे, जो कार्यक्रमाचा उद्देश आहे, सर्व वक्त्यांची प्रमुख भाषण झालेली आहेत, आमदार साहेबांनी अतिशय अनमोल असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि काही सूचनाही आम्हाला केलेल्या आहेत। प्रथमतः ड्रग्सवरती बराच उहापोह झालेला आहे, प्रत्येकाने आपापली मनोगत व्यक्त केलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी काम करत असताना भिवंडीमध्ये मेन जे समस्या आहे ते ड्रग्जची आहे असं म्हटलं जातं। मी आताच आमदार साहेबांशी बोलताना एक गुगलवरती सर्वे बघत होतो, त्याच्यामध्ये 2019 जो एमचा सर्वे आहे त्याच्यामध्ये अराऊंड आपल्या देशामध्ये जवळजवळ 67 मिलियन लोक हे ड्रग्जने अडिक्ट झालेली आहेत असं त्या सर्वेमध्ये 2019 लिहिलेलं आहे। आणि कुणीतरी बोलताना सांगितलं की दरवर्षी ती होणारी वाढ आहे ती 130% वाढ होते, म्हणजे आपण खरं तर विचार करण्याची गरज आहे। आता मी प्रत्येकाने ड्रग्स जे आहे त्याचा नाश करण्यासाठी किंवा ते इरॅडिकेट करण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे मी सांगणार नाही, कारण प्रत्येक वक्त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे आणि जो अवेअरनेस आहे तो अवेअरनेस प्रत्येक शाळेमध्ये स्कूलमध्ये होणं गरजेचं आहे, त्यासोबत जे मौलाना आहेत त्यांच्याकडून मस्जिदमध्ये होणं गरजेचं आहे। परंतु आमचं पोलीस प्रशासन म्हणून जे महत्वाचं काम आहे ते आहे की इरॅडिकेशन करणं आहे, जे काही अशा प्रकारचे नशेचे पदार्थ विकणारे जे काही या ठिकाणी लोक आहेत, जे ते सप्लाय करत असतील, जे ते प्रोड्यूस करत असतील, जे ट्रान्सपोर्ट करत असतील, जे स्टोअर करत असतील, असे जे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं आणि अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही आमच्याकडून चालूच राहणार आहे। त्यामध्ये विशेषतः आता आमच्या 3-4 महिन्यामध्ये मी बघितलेलं आहे की निजामपुरा पोलीस स्टेशन असेल शांतीनगर इलाक्यामध्ये फोरेक्सची कारवाई झालेली आहे, त्यानंतर चरस पकडलेला आहे, गांजावरती कारवाई केलेली आहे। या निमित्तानं माझी सर्व या ठिकाणी जे उपस्थित तरुण आहेत त्यांना विनंती आहे की कुठेही जर अशा प्रकारचं ड्रगची विक्री होत असेल, कोणी स्टोअर करून ठेवलेला असेल, तर कृपया न घाबरता त्याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी, मला स्वतःला द्यावी। माझा नंबर मी बऱ्याच जणांना दिलेला आहे, मला कधी जर कोणी आपण रात्री बेरात्री सुद्धा कधी काही आपल्याला अडचण असेल तर कॉल करू शकता। आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनचे PI ACP ज्यांचेही नंबर आपल्याकडे आहेत, तर कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण न घाबरता आपलं नाव कुठे ठेवण्यात येईल, फक्त त्याची माहिती आम्हाला द्यावी, 100% त्याच्यावरती कारवाई ही केली जाईल। आणि आपापल्या माझी आमदार साहेबांनी सूचना केली की हद्दीमध्ये जे काही इलिगल ज्या गोष्टी चालू आहेत तर आमच्याकडून सातत्यानं पोलीस प्रशासनाकडून या संबंधाच्या कारवाया चालू असतात आणि यापुढेही कारवाया 100% होतील। आणि जे काही अवैध दारू असेल किंवा गांजा असेल, चरस असेल, अवैध गुटखा असेल त्याच्यावरती आमच्या कंटिन्युअस कारवाया 3-4 महिन्यामध्ये अराऊंड आमच्या पूर्ण झोनमध्ये जर विचार केला तर 7-8 कोटीपेक्षा जास्त प्रमाणात गुटखा सुद्धा आपण जप्त केलेला आहे FDI ची मदत घेऊन। तर अशा प्रकारच्या ह्या कारवाया यापुढे सुद्धा चालूच राहणार आहे। परंतु ज्यावेळेस आपण आता बऱ्याच जणांनी आपण या ठिकाणी मार्गदर्शन करताना सांगितलं की अवेअरनेस झाला पाहिजे, त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे, तर मला वाटतं की जसं आमदार साहेबांनी सांगितलं की फक्त पोलीस प्रशासन किंवा आमदार साहेब किंवा काही ठराविक लोकांनी ठरवलं म्हणजेच प्रत्येक गोष्ट इरॅडिकेट होईल असं नाही, तर त्यासाठी एक समाज म्हणून या मोहिमेचा खरा तर उद्देश जो आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे तो खरंच खूप चांगला आहे की मेरा मशवरा मेरी जिम्मेदारी,
मेरी सोसायटी, मेरी कम्युनिटी, मेरी जिम्मेदारी। तर प्रत्येकाची ही जिम्मेदारी आहे की आपण समाज म्हणून ज्यावेळेस समाजामध्ये राहतो, माणूस म्हणून समाजामध्ये राहतो, त्यावेळेस आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे, आपल्या प्रत्येकाचं काहीतरी कर्तव्य आहे। प्रत्येकाने ती जर ती भूमिका निभावली की नाहीतर आपण असं म्हणतो की मी कशाला सांगू, मी कशाला पोलिसांना माहिती देऊ, मला पोलीस स्टेशनला बोलवतील, मला त्रास होईल, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये कृपया कोणी राहू नका। आपल्याला जर काही माहिती असेल तर ती प्रत्येकानं आपण पोलिसांना द्यावी, 100% त्याच्यामध्ये कारवाई ही या ठिकाणी केली जाईल। आणि कृपया अशा प्रकारच्या काही गोष्टी चालत असतील तर कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नका, की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, आपण बघत आहे की देशभर सुद्धा ही से नो टू ड्रग्स ही मोहीम सुरू आहे, असं त्याच्यामध्ये एक स्लोगन आहे, से नो टू ड्रग्स अँड से येस टू लाईफ। म्हणजे आपल्याला जसं सांगितलं की आपल्याला फिजिकली आणि मेंटली जर साऊंड आणि स्ट्रॉंग व्हायचं असेल तर या नशामुक्त होणं खूप गरजेचं आहे। आणि त्यामध्ये प्रत्येक स्टेजवरील पालक असतील, त्यानंतर स्कूलमध्ये टीचर्स असतील, यांची ही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्यांनी पार पाडावी अशी मी या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करतो। एक असं म्हटलं जातं की 3D आहे की ज्यामुळं जी नशा जी आहे ज्यामुळं माणसाचं आयुष्य किंवा जे लाईफ आहे ते कसं डिस्ट्रॉय होतं, त्याच्यामध्ये 3D असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये जो डार्कनेस आहे की नशेचे पदार्थ घेतल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये जीवन में अंधेरा आता आहे ऐसा बोला जाता है डार्कनेस। दुसरा जो बोला जाता है डिस्ट्रक्शन, यानी कि जीवन की बर्बादी की तरफ वाटचाल शुरू हो जाती है। और तीसरा जो है डिवास्टेशन, या पूरा जिंदगी की या पूरे जीवन की तबाही हो जाती है। तो ये 3D जो है वो बहुत इंपॉर्टेंट है, जिसमें डिस्ट्रक्शन, डार्कनेस और डिवास्टेशन, तो ये तीनों पे अगर हम देखेंगे, अभी साहब अंदर साहब ने भी बताया कि लोग नशा क्यों करते हैं, उसका क्या कारण है, क्यों करते हैं नशा। तो ऐसा अभी तक हमने जो केसेस की है उससे हमें यह समझ में आता है कि कुछ लोगों को कोई पर्सनल कोई उनके प्रॉब्लम्स रहते हैं, या कोई मौज के लिए, मस्ती के लिए, या कोई स्टेटस सिंबल के लिए, या कोई उनको टेंशन रहता है, इसी की वजह से लोग नशा करते हैं। तो और यहाँ पे भिवंडी में जो जो हम देख रहे हैं कि हमने भी क्राइम के एनालिसिस किया है, तो उसमें ध्यान में आता है कि जो क्राइम का जो रेट है और जो क्राइम होता है उसमें बहुत से जो एक्यूज है वो बिकॉज ऑफ जो कंज्यूम करते हैं ड्रग्स उसी की वजह से हो रहा है। तो इसी के लिए हम कंटिन्यूस हमारा जो मेन कोशिश पुलिस डिपार्टमेंट का यही है कि हम जो NDPS की जो एक्टिविटीज है और जो कार्रवाई है वो कंटिन्यू चालू रहेगी और उससे ज्यादा से ज्यादा हम कार्रवाई करेंगे। मी खरंतर या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, सर्वांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केला आणि आमदार साहेबांनी खरंतर या भिवंडीमध्ये एक चांगलं विजन ठेवून हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहे, त्यामध्ये नक्कीच आम्ही पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे। एक चांगलं कॉज, चांगल्या कारणासाठी, चांगल्या गोष्टीसाठी हा उपक्रम या ठिकाणी आपण सर्व राबवत आहे। खरंतर आपण सर्वजण या ठिकाणी मी विशेषतः आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या सर्व पोलीस प्रशासनाला याबद्दल सामील करून घेतलं आणि आम्ही आमचं ड्युटी करत असताना की हा एक जो विषय आहे यामध्ये आम्ही नक्कीच भिवंडीमध्ये मेन हा एक मेजर इश्यू आहे, त्यामध्ये नक्कीच यापुढे अशाच प्रकारच्या कारवाया चालू राहतील आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भिवंडीमध्ये जे काही नशामुक्त जे अभियान आहे याचं नक्कीच आपल्याला यश दिसेल याची मी खात्री पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपणास देतो। आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं, त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची एक चांगल्या कारणासाठी उपस्थित राहण्याची आपणामुळे संधी मिळाली, त्याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून धन्यवाद देतो। आणि सर्व भिवंडी वासियांनी सुद्धा बऱ्याच वेळापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण ऐकत आहात, आपणही उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।